नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मैथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनल वर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 8वी प्रकरण। पहिले प्रकरणाचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या आणि ह्यामध्ये आपल्याला सराव संच 1.3 पाहायचा आहे। तर बघूयात मित्रांनो, सराव संच 1.3 मधील प्रश्न आपल्याला दिलेला आहे। पहा, पहिला, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, दिलेली संख्या जी आहे, आता 9/37 ही परिमेय संख्या आहे, तर ह्या संख्येला आपल्याला दशांश रूपात लिहायचं। म्हणजे कसं लिहायचं, तर आपल्याला 9 ला 37 ने भागायचं आहे आणि ते दशांश रूप आपल्याला लिहायचं आहे। मग आपण काय करणार, सुरुवातीला जी संख्या दिलेली आहे ती संख्या ऍज इट इज लिहिणार, 9/37 लिहिलं, बरोबरचं चिन्ह द्या। आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला 9 ला 37 ने भागायचं आहे। आता 9 ला 37 ने भागायचं म्हणजे काय करायचं, तर 9 ला 37 ने भाग जातच नाही, कारण 9 ही 37 पेक्षा लहान संख्या आहे, म्हणजे शून्याचा भाग द्या। चला, मी दिला इथं शून्याचा भाग दिला खाली, मग 9 वजा 0 म्हणजे किती होणार, 9 होणार, झालेत 9। आता पुन्हा दशांश चिन्ह द्या आणि खाली 0 वाढवा, वाढवलात। आता आपल्याकडे 37चा पाढा लिहून आहे, तर पहा मित्रांनो, 37 37 37 2 74 होतात। पहा इथं 37 37 37 2 74 म्हणजे आपल्याला 2चा भाग बसतोय, 37 2 74 घ्या। मग आता मला सांगा, 90 मधून 74 गेलं तर 10 मधून 4 गेले, 6 राहिले, 8 मधून 7 गेले, 1 राहिले, म्हणजे किती राहिले, 16। पुन्हा 0 वाढवा। आता पहा 37चा पाढा, पहा 37 37 37 2 74 37 3 111 37 4 148 37 5 185, पण इथे 160 आहेत, म्हणजे कितीचा भाग बसणार, 4चा। मग 37 4 148 आपण घेणार, आपण घेतलात। आता 160 मधून 148 जर आपण वजा केलात तर किती राहतात, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, इथं 5 मधून 4 गेल्यावर 1, पुन्हा आपण 0 वाढू शकतो, म्हणजे 120 झाले। पुन्हा 37चा पाढा बघा, 37 3 111 होतात, 37 1 148 होतात, म्हणजे इथे आपल्याकडे 120च आहेत, म्हणजे आपण काय करणार, 37 3 111 घेणार, 37 3 111। मग 120 मधून 111 वजा करा, 2 * 1 * 5 घ्या, 10 मधून 1 गेल्यावर 9 राहिले, आता 1 मधून 1 0 आणि 1 मधून 1 0, म्हणजे किती राहिले मित्रांनो, 9, पुढे 0 वाढवा। आता इथे मात्र आपण बघायला गेलात तर इथे 90 आहे, इथं पण 90 आहे, म्हणजे इथं संख्यांची रिपिटेशन होत आहे, म्हणजे आपल्याला आपण पुढे जरी भाग दिलात तरी काय होणार, पहा पुढे जरी भाग दिलात तरी काय येणार आहे आपल्या भागाकारामध्ये, 2 4 3 2 4 3 अशा संख्या रिपीट होतील। म्हणजे आपल्याला काय करायचं, 9/37 दशांश रूपात रूपांतर करायचं, म्हणजे आपण उत्तर लिहू शकतो, आपण उत्तर लिहू शकतो मित्रांनो, 0.0.243 आणि पुढे 243 आपल्या भागाकारामध्ये येत जातील, अशा प्रकारे ऑर्डर आपल्या भागाकारामध्ये अशा प्रकारची संख्या येईल। पण आपल्याला असं लिहायचं आहे का, नाही, तर रिपीट काय व्हायलं आहे, 243, म्हणजे 243 डोक्यावर आपल्याला काय करता येते, आडवी रेष देता येते अशी, म्हणजे याचा अर्थ काय आहे की 9/37 दशांश रूप आहे ते 0.243 243 अशा प्रकारे आहे। तर हे आपलं झालं मित्रांनो उत्तर, अतिशय सोपं आहे। अशा प्रकारे आपण कोणत्या पण परिमेय संख्येचं दशांश रूप काढू शकतो। बघूयात पुढचं उदाहरण, चला हा झाला उदाहरण पहिला, नाही समजला असेल तर रिपीट बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला कळालं की नाही कळालं। चला बघूयात दुसरं उदाहरण, याच्यामधला नक्की बघूयात आपण दुसरं उदाहरण। चला आता आपल्याला पाहायचं आहे दुसरं उदाहरण, तर दुसरं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो 18/42 18/42। आता 18/42 आपल्याकडे परिमेय संख्या आहे, आता 18/42 18 ला 42 ने भागायची गरज, डायरेक्ट गरज नाही, कारण 18 ला आणि 42 ला 6 ने भाग जाते की नाही, 18 आणि 42 ला 6 ने पूर्ण भाग जाते। पहा 18 sin 3 18 sin 7 42, म्हणजे 18/42 आपण 3/7 रूपात लिहू शकतो की नाही, पहा हे बघा, 18 आणि 42 ला आपल्याला 6 ने भाग द्यायचा आहे, तर काय होतं, पहा 18 ला 6 ने भाग दिलं तर 3 येते आणि 42 ला 6 ने भाग दिलं 7 येते, म्हणजे आपल्याला काय आलं आपल्याजवळ, 3/7। तर आपल्याला आता 3/7 दशांश रूप काढायचं आहे, जे दशांश रूप 3/7 असते तो दशांश रूप 18/42 पण असते, म्हणजे आपल्याला काय करायचं, 3 ला 7 ने भागायचं। आता 3 ला 7 ने भागायचं म्हणजे कसं भागणार, पहा 3 तर 7 पेक्षा लहान आहे, 0 ने भाग द्या। आता मी काय केलं, 0 ने भाग दिला तर 3 वजा 0 होतात 3, झाले 3। आता 3 ला आपण 7 ने अजून भागू देऊ शकत नाही, 0 दशांश चिन्ह द्या, खाली 0 वाढवा।
सात चौक 28 होतात, मग सात चौक 28 30 मधून 28 गेले तर राहतात मित्रांनो 2, पुन्हा 0 वाढवा, 7 2 14 7 3 21 होतात, 21 20 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे आपल्याला 2 चा भाग बसतो, 7 2 14, मग 20 मधून 14 गेल्यावर किती राहतात 6, पुन्हा 0 वाढवा, 7 8 किती होतात 56 होतात, म्हणजे 7 8 56, 60 मधून 56 गेल्यावर 4 राहतं, पुन्हा 0 लिहा खाली। आता 7 5 35 होतात, 7 5 35 झाले 35, म्हणजे 40 मधून 35 गेल्यावर 5 राहिले, पुन्हा किती आले इतर 50 आले। तर आता आपल्याला पुढे पण सांगता येते, 7 7 49, 7 7 49 पुढे किती राहिला मित्रांनो 1 आला, 1 पुढे 0 वाढवा। आता 7 1 7 होतात, 7 1 7 10 मधून 7 गेल्यावर 3 राहतात, पुन्हा 0। आता 30 आलंय, इथं ऑलरेडी 30 आलेलं होतं, म्हणजे रिपीट रिपीट होऊन होत जाईल। आता पुन्हा 30 ला 7 ने भाग द्या, 7 चौक 28 होतात, 30 मधून 28 गेल्यावर 2 राहते, पुन्हा 2 शून्य लिहू शकतो आपण, 7 2 ने 14, 7 2 ने 14 म्हणजे 20 मधून 14 गेल्यावर 6 राहणार, पुन्हा 0 वाढवा, म्हणजे आपल्या ह्या भागाकारामध्ये काय येणार आहे 4 2 8 5 7 1 4 2 8 5 7 7 1 डॉट डॉट डॉट, म्हणजे ही भागाकाराची क्रिया संपणारी नाही आहे, म्हणजे इथं भागाकारामध्ये तोच तोच अंकाचा समूह रिपीट व्हायला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो पहा, आपलं उत्तर असेल 0.4285 7 1, आणि ह्याच्या डोक्यावर दिनेश, म्हणजे एवढ्या अंकाचा समूह रिपीट रिपीट होईल भागाकारामध्ये, ठीक आहे। अशा प्रकारे आपला हा 18/42 दशांश रूप आपण काढलं आहे, 0.42 85 71, आणि हे अंकाचा समूह रिपीट व्हायला आहे, ठीक आहे। बघूया तिसरं उदाहरण, चला आपल्याला पाहायचं आहे ना तिसरं उदाहरण काय दिलंय पहा। तिसरं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे 9/14, तर 9/14 आपल्याला दशांश रूप काढायचं आहे, म्हणून 9/14 ॲज इट इज लिहा। इथं भागाकार आपल्याला करायचा आहे, मग आपण करूयात भागाकार, कशाला कशाने भागायचं, 9 14 भागायचं, तर 9/14 पेक्षा लहान आहे, शून्याचा भाग द्या, तर काय येणार 9 - 0 9 येणार, दशांश चिन्ह द्या खाली 0 वाढवा। आता 14 5 7 14 14 7 98 होतात, पण आपल्याला 90 आहेत, 14 5 7 14 7 98 14 5 7 84 होतात, चला 90 मधून 84 गेल्यावर किती राहणार, मग 90 मधून 84 गेल्यावर 6 राहणार, म्हणजे 0। 14 चौक किती होतात सांगा मला, 56 होतात, म्हणजे 60 मधून 56 मायनस करा, पुन्हा किती आले 4 आले, 14 2 28 होतात, 14 3 42 होतात, 14 2 आपण 28 घेऊ शकतो, म्हणजे 40 मधून 18 गेले तर किती राहतात, सॉरी 28 गेले तर किती राहतात 12, म्हणजे 0 घ्या, म्हणजे 120 आपल्याला पुन्हा वजा करायचं, म्हणजे काय होणार 14 पाड्यामध्ये 120 येतं का, 14 9 किती होतात 116, 14 9 126 होतात, पण आपल्याला काय करायचं आहे 120 दिलेला आहे, मग किती होणार 14 7 84 14 8 112, 14 8 किती होणार मग 112, म्हणजे काय होणार पुन्हा 120 मधून 112 गेल्यावर किती राहणार 8 राहणार, म्हणजे 8 लिहा, पुन्हा 0, 14 5 किती होणार सांगा, 14 5 70, तर 80 मधून 70 गेल्यावर किती राहते 10, पुन्हा आपल्याला 0 वाढवायचा आहे, 100 झालेत, पुन्हा 14 7 84 14 7 98 होतात, 14 7 98, मग 100 मधून 98 मायनस करा, 2 राहतात, पुन्हा 0, म्हणजे 20 आपल्याला वजा करायचं, म्हणजे 14 1 14, 20 मधून 14 गेल्यावर किती राहते 6, पुन्हा 0, 14 चौक 56, 14 चौक 56 येणार, म्हणजे 60 मधून 56 गेल्यावर 4 राहणार, पुन्हा 14 चौक 56 झाले, 14 2 28 होणार, 14 2 28, म्हणजे 40 मधून 28 गेल्यावर किती राहणार 12, पुन्हा 0, म्हणजे काय होणार हा जो 4 2 8 5 7 1 आहे हे पुढं पुढं रिपीट होत जाईल, म्हणजे आपल्याला काय लिहिता येते भागाकारामध्ये 9/14 दशांश रूप असेल मित्रांनो 0.6 4 2 8 5 7 1, आणि ह्याच्या डोक्यावरती 6 रिपीट होत नाही आहे, 4 2 8 5 7 1 रिपीट होत आहे। अशा प्रकारे आपला हा तिसऱ्या परिमेय संख्येचं दशांश रूप आपण काढलेला आहे। आता बघूया चौथ्या परिमेय संख्येचं आपल्याला दशांश रूप काढायचं आहे, मग बघा चौथी परिमेय संख्या काय आहे, चला चौथी परिमेय संख्या काय आहे, तर आपल्याकडे चौथी परिमेय संख्या आहे मित्रांनो -103/5, तर -103/5 आपल्याकडे परिमेय संख्या आहे, आणि हे -103/5 आपल्याला दशांश रूप काढायचं आहे, म्हणजे काय करायचं, सुरुवातीला आपण संख्या लिहून घेऊ -103/5,
या संख्येचे आपल्याला दशांश रूप काढायचं आहे. मग आता आपण ऋण संख्येचे दशांश रूप काढू शकतो का? नाही. आपल्याला 103 ला भागायचं आहे, 103 ला 5 ने भागायचा. चला 5 ने भागूयात, 5 ने भागूयात तर किती होणार? 5 दुने 10, 10 मधून 10 गेले, 0 राहिले, 0 राहिले. पुन्हा इथं 3 आहे, 3 ला भाग जाते का? नाही. शून्याचा भाग द्या. 3 मधून 0 गेल्यावर किती राहणार? 0 मधून 3 मधून 0 गेल्यावर 3 राहणार. पुन्हा दशांश शून्य द्या, पुन्हा 0 वाढवा. वाढवलात आता काय करायचं आपल्याला? की 5 सकत 30 म्हणजे किती होणार? 30. 30 मधून 30 गेल्यावर 0 राहिले म्हणजे आपण लिहू शकतो 103/5.20.6 आहे, म्हणजे 103 आहे म्हणजे -20.6 हा आपला काय असेल? या दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश रूप असेल. -103/5 बरोबर आहे -20.6. अशा प्रकारे आपला हा चौथा प्रश्न पण इथे झाला आहे. बघूयात पाचवा प्रश्न. चला चला याच्यामधलं पाचवं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो, -11/13. -11/13. आता -11/13 दशांश रूप आपण काढू शकतो. खूप सोपं आहे, बघा एकदा. -11/13 मग आपण काय करणार? 11/13 दशांश रूप काढणार, म्हणजे 11 ला 13 ने भाग देणार. आता भाग जातो का? नाही जात. शून्याला भाग द्या. 11 मधून 0 गेल्यावर 11 राहतं. पुन्हा 0 वाढवा. मग 13 9 किती होतात? 117. 13 8 104 होतात. मग 13 8 104 घ्या. 13 8 104. आता किती राहिले इथं? 110 मधून 104 गेल्यावर किती राहतात? 6. 0 घ्या. 13 5 65 होतात. 13 4 52 होतात. मग 4 भाग द्या. 13 4 52 झाले. आता 60 मधून 52 गेल्यावर 8 राहते. 13 5 65 13 6 78 होतात, म्हणजे 13 6 भाग द्या. 13 6 78. मग 80 मधून 78 गेल्यावर 2 राहते, 0. आता पुढे लिहूयात आपण. 20 आलेत. मग 13 1 13. आता 20 मधून 13 गेल्यावर 7 राहते. पुन्हा 0 वाढवा. आता 13 5 65 होतात. मग 5 भाग बसेल. 13 5 65 70 मधून 65 गेल्यावर 5 राहणार. पुन्हा 0. 13 5 65 13 4 52 होतात. 13 4 52 होतात. पहा 13 1 13, 13 2 26, 13 3 39 होतात. मग 3 भाग बसेल. 13 3 39. मग 50 मधून 39 गेल्यावर राहतात किती? 11. पुन्हा 0 वाढवा. मग 13 8 104. 13 8 104. पुन्हा इथे 11 होतं, इथं पण 11 रिपीट व्हायलं, म्हणजे 13 8 104. 110 मधून 104 गेल्यावर किती राहतं? 6. म्हणजे 60 लिहा. पुन्हा 13 5 65. पुन्हा 13 4 52 म्हणजे 4 भाग बसेल, म्हणजे 52. 60 मधून 52 गेल्यावर 8 राहिले. पुन्हा 0. पुन्हा 13 6 78. पुन्हा 80 मधून 78 गेल्यावर किती राहते? 2. पुन्हा 0. पुन्हा 13 1 13, म्हणजे 20 मधून 13 गेल्यावर पुन्हा 7 राहिले. पुन्हा 0. म्हणजे भागाकाराची क्रिया काय संपणारी नाही आहे. मग आपल्याकडे काय उत्तर येईल? हे पहा, 8 4 6 1 5 3, नंतर 8 4 6 1 5 3, अशा प्रकारे आपल्या भागाकारामध्ये हे भागाकारामध्ये आपल्या ह्या संख्यांचा समूह रिपीट रिपीट होत जाईल, म्हणजे आपलं उत्तर येणार मित्रांनो 0.8 4 6 1 5 3. आणि हे 8 4 6 1 5 3 वरती आपण काय करू शकतो? अशी आडवी रेष काढू शकतो. आणि हे -11/13 दशांश रूप आहे 0.8 4 6 1 5 3. अशा प्रकारे आपलं हे सराव संच 1.3 इथे संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.